नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। प्रश्न आपल्याकडे आहे, ए हा पाईप टाकी 4 तासांमध्ये भरतो तर बी हा पाईप तिला 6 तासांमध्ये रिकामी करतो। जर दोन्ही पाईप एकत्र उघडले गेले तर टाकी भरण्यासाठी किती कालावधी लागेल, अशा प्रकारचा मित्रांनो हा प्रश्न आहे। तर हा प्रश्न सोडवण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज सबस्क्राईब करून टाका। आणि तलाठी भरतीशी रिलेटेड जर काही प्रश्न तुम्हाला बघायचे असतील, काही व्हिडिओ बघायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी त्या संदर्भातल्या लिंक दिलेले आहेत। हा जर प्रश्न आपण बघितला तर हा प्रश्न 2019 तलाठी भरतीच्या परीक्षेला आला होता। ओके, बघा यामध्ये काय दिलं, ए हा पाईप टाकी 4 तासांमध्ये भरतो। आता एचा जर विचार केला, हा 4 तासांमध्ये टाकी पूर्ण भरतो तर हा एक तासामध्ये टाकी किती भरणार आहे, 1/4 भरतो। समजा 1/4 इतकी टाकी हा एक तासामध्ये भरतो ए। ओके, कारण एला टाकी पूर्ण भरण्यासाठी किती तास लागतात, 4 तास, मग एका तासामध्ये 1/4 इतकी टाकी तो भरतो। ओके, बीचा जर विचार केला तर बी काय करतो, 6 तासांमध्ये तिला रिकामी करतो, बरोबर ना। मग एका तासात तो किती रिकामी करणार आहे, 1/6 इतकी रिकामी करतो, बरोबर। म्हणजे ए हा एका तासामध्ये 1/4 इतकी टाकी भरतो। ओके, आणि बी काय करतो, रिकामी करतो इतकी, लक्षात ठेवायचं बरं का। आता मला काय करायचं आहे की तर दोन्ही नळ एका वेळेस जर उघडले गेले तर टाकी भरायला किती वेळ लागेल, तर तो वेळ काढण्यासाठी काय करायचं, टाकी जी भरते 1/4, बरोबर, एका तासात आपण विचार करू, एका तासात टाकी किती भरेल हे काढू पहिलं, टाकी किती भरेल। ओके, एका तासात टाकी किती भरणार, 1/4 1/6 वजा करायचे, बरोबर, हे 1/4 आहेत ना, त्याच्यातून 1/6 वजा करायचे। ही वजाबाकी जर केली तर 6 × 6 4 × 4 6 × 24, 6 × 4 = 2/24, म्हणजे किती आलं, 2 × 2 आणि 24 × 12, म्हणजे एका तासामध्ये टाकी किती भरते, 1/12 तास भरते। एका तासामध्ये, सॉरी, 1/12 पट इतकी टाकी भरणार आहे, किती तासामध्ये, एका तासामध्ये। आणि टाकी भरायला किती वेळ लागणार, ह्याच्या उलटे केले, 1/12 उलटे केले तर 12 तास ही टाकी पूर्ण भरायला लागणार आहे। तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो, एकदम सिंपल आहे मित्रांनो, जास्त काही वेळ वाया घालवायचा नाही। आणि समजा जर हे मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगितलं, जर तुम्हाला फास्ट आणि फटाफट जर करायचं असेल तर एवढं काय झंझट करायची गरज नाही आहे। सरळ काय करायचं, बाबा पाईप जो आहे, ए पाईप 4 तासांमध्ये काय करतो, टाकीला भरतो, म्हणून 1/4 आणि वजा बी जो पाईप आहे तो 6 तासात कमी करतो, रिकामी करतो, म्हणजे -1/6। इथं सरळ तिरकस गुणाकार करायचं, 6 × 6 = 4 / 4 / 6 = 24, 6 × 4 = 2/24, 2 × 12 = 24 1/12 उलटे केले की 12 तास, डी ऑप्शन जो आहे तो आपला बरोबर आहे। तर एकंदरीत अशा प्रकारे हे जे प्रश्न आहे आपण सोडवू शकतो। नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि या कन्सेप्टशी रिलेटेड जास्तीत जास्त गणित जे आहे ते आपण आज संध्याकाळी लाईव्ह लेक्चरमध्ये बघणार आहोत। शक्यतो रोज संध्याकाळी आपण तलाठी भरतीशी रिलेटेड व्हिडिओ जे आहेत ते आपण त्या संदर्भात लाईव्ह लेक्चर जे आहे ते आपण रोज संध्याकाळी 8 वाजता घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आज संध्याकाळी 8 वाजतासुद्धा आपण भेटूयात। धन्यवाद।